आता एक महत्त्वाची बातमी आहे, तुम्हाला सीटी स्कॅन आणि एचआरसीटी टेस्ट करायची असेल तर थोडी काळजी घ्या, कारण एचआरसीटी मशीन तुम्हाला कोरोना पॉझिटिव्ह करू शकते. पाहूयात रिपोर्ट. एचआरसीटी मशीनमुळे वाढला कोरोना. एचआरसीटी मशीन ठरलं कोरोना सुपर स्प्रेडर. मशीनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा अंदाज. औरंगाबाद कोरोनाचा हॉटस्पॉट झालाय. कोरोनाचं निदान करण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट आणि अँटीजेन टेस्ट केली जाते. तर कोरोनानं फुफ्फुसाचं किती नुकसान केलंय हे जाणून घेण्यासाठी सीटी स्कॅन आणि एचआरसीटी टेस्ट केली जाते. पण काही जण कोरोना टेस्ट करण्याआधीच एचआरसीटी टेस्ट करतायत, त्यामुळे कोरोनाचं निदान होत असलं तरी कोरोनाचा फैलाव होत असल्याची धक्कादायक माहिती ही समोर आली आहे. सीटी स्कॅन करताना जेव्हा त्या याच्यामध्ये चेंबरमध्ये त्याला ठेवून ज्यावेळेस त्याला सांगितलं जातं की श्वास घ्या, सोडा, मध्ये दाबून धरा, तर त्यावेळेस जे काही व्हायरसेस त्या चेंबरमध्ये जातात आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस दुसरे पेशंट, त्याच्यानंतर तिसरा पेशंट, हे जे सर्व जातात त्यामध्ये मला एक सर्वांना निदर्शनास आणून द्यायचंय की ही सीटी स्कॅनची जी साईट आहे दॅट इज नथिंग बट द सुपर स्प्रेडर. जर एक पॉझिटिव्ह रुग्ण जर त्यामध्ये असेल तर तो बाकीच्या सर्वांनाही पॉझिटिव्ह करून टाकेल. कोरोना निदानासाठी एक विशिष्ट पद्धत आहे, ही पद्धतच अवलंबली पाहिजे, नाहीतर ज्यांना कोरोना नाही त्यांनाही नाहक कोरोनाच्या मगरमिठीत ढकलल्याचं काम काही डॉक्टरांकडून अजाणतेपणे केलं जात आहे. सरसकट एचआरसीटी टेस्ट सुरू राहिल्यास शासकीय पातळीवर त्यासाठी नियमावली जारी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.